आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कोरोचित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, वीरशिवा काशीत पुण्यतिथी निमित्त आयोजन। कोरोची येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज सेवा मंडळ यांच्या वतीने वीरशिवा काशीत पुण्यतिथी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ रेखा पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, हातकणंगले गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्ते, मदन कारंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले। शिबिरात 87 जणांनी रक्तदान केले। प्रास्ताविकात अध्यक्ष संजय कदम म्हणाले, कोरोचित नाभिक समाजासाठी कोणती जागा कार्यालयासाठी नाही, तरी ग्रामपंचायतीने नाभिक समाजासाठी जागा मिळवून देऊन सहकार्य करावे। यावर सरपंच सौ सुरेखा पाटील यांनी नाभिक समाजाला जागा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। मदन कारंडे यांनीही मनोगत व्यक्त करताना समाजाने रक्तदान शिबिर आयोजित करून कौतुकास्पद कार्य केले आहे असे गौरव उद्गार काढले। रक्तदान शिबिरास रेंधा जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे आणि सुहास पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे, तालुका पंचायत सदस्य पूनम भोसले, पोलीस पाटील सावकार हेगडे, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, सचिन पवळे, माजी सरपंच मनोहर खारकांडे, दिलीप साळुंके, संभाजी मर्दानी, अमोल सार, गणेश काशीद, अमोल कदम, दिनकर माने, सुरेश कदम यांच्यासह नाभिक समाजाचे कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे।